7 जूनला पावसाळा सुरू झाला. शेतकरी राजा कर्जबाजारी, शेती न पिकता सुद्धा आनंदित झाला. मात्र जुलैचे 7 तारीख आली असताना हवा तसा पाऊस पडला नसल्याने भाताची लावणी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीसारखा पाऊस बरसला, पेरण्या झाल्या, रोपे वाढली, नांगरणी झाली, पण पावसाची उघड झेप शेतकऱ्याला घराबाहेर जाण्याची हिंमत देत नाही. आज माणसाची मजुरी, खते, बियाणे शेतकऱ्यांना पिके उत्पादनाच्या किमतीत परवडणारी नाही. शेतकरी शेती करण्यास अपयशी ठरत आहे. भाताला भाव मिळत नाही, मात्र शेतावर अवलंबून असणारे कुटुंब शेती लागवड विना जगू शकत नाही. जुनी झिनी गेली, जुना तोरणा गेला, जुनी महाडी गेली, मात्र शेतकऱ्याची नाडी कोणीही ओळखू शकत नाही. येथे शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. शेतात शेतकरी राबतो, स्वतःसाठी वनवन फिरतो, कर्जबाजारीसाठी सोसायटीकडे फेऱ्या मारणारा तो बळीराजा आज आबाळाकडे आतुरतेने पाहत आहे. पण पावसाचा आगमन लावणी लायक झालेला नाही. शेतकऱ्यांनी उखळणी केली आहे, भात रोपावर खताची फवारणी केली, मात्र शेती पाण्याने भरून वाहिली नाही. शेतकऱ्याने पावसाची भीती वाटत आहे. पूर करून पाऊस जाणे जरुरीचे अन्न तर लावणी केलेल्या भात रोपांना धोका होतो. पुन्हा लागवडीसाठी रोपे नाही, बियाणे नाहीत, अशा दुविधा स्थितीत शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्याच्या मदतीला कृषी अधिकारी धावत नाही, दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही नाही. कुठे सरकार, कुठे शेतकरी, कुठे पाऊस आणि कुठे शेती, त्यामध्ये अडकलेल्या भाताची लावणी शेतीचा फडा करून उभी आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.